अनएम्प्लॉयमेंट हो इशू सगळ्या गोंयान कितलो इम्पॉर्टंट आसा हो सगळ्यांक खबर आसा. गोंयची आमचो अनएम्प्लॉयमेंट रेशियो जो आसा, जी रेट आसा, ती दिसान दीस वाडत आसा. गोंयान आमच्या प्रायवेट जॉब्स हे गोंयकारांक मेळपाक खूब डिफिकल्ट जाला. आमचे बाकीचे जे दुसरे इंडस्ट्रीज आसा, लायक भितर एग्रीकल्चर आसा, ट्युरिजम आसा. एग्रीकल्चर तर ऑलमोस्ट काबार जायत गेला, आनी ट्युरिजम इंडस्ट्री आसा ती आयज ऑलमोस्ट 90% वयर म्हटल्यार जाता ती भायल्या लोकांच्या हातीन गेला. सो एकूच सद्या तरी गोंयकारां कडेन कितें आसा तें म्हटल्यार गोवर्मेंट जॉब्स. प्रत्येक आवय बापायक दिसता आयज आपल्या भुरग्याक गोवर्मेंट जॉब मेळचो. तेचें रिझन इतलेंच की बाकीचे जे ऑपॉर्च्युनिटी आमकां आसले ते ऑपॉर्च्युनिटी सद्याक क्लोज जाल्ले आसा. सो लोकांक एक आशा आसता, एक तेंकां एक दिसता की आपल्या भुरग्याक गोवर्मेंट जॉब मेळचो म्हणून आनी तेचें लायफ सेटल जावचें म्हणून. पूण जेन्ना आमी पळयता हे गोवर्मेंट जॉब्साची जी हालत आसा, नाजाल्यार जे कंडिशन आसा, ते खूब वायट आसा. आयज मेरिटाचेर भुरग्यांक जॉब मेळना, आयज टॅलंटेड भुरग्यांक त्या डिपार्टमेंटान एंट्री मेळना. कितलेशा लोकांक, कितलेशा भुरग्यांक दिसता की आपूण आपल्या टॅलंटाचो यूज ह्या गोंयच्या मातयेक लागून करचो, गूड गवर्नन्साक लागून करचो, हो सिस्टमान बदल हाडून हो सिस्टम खंय तरी सुदारपाक लागून यूज करचो म्हणून दिसता. पूण त्या भुरग्यांक ती ऑपॉर्च्युनिटीज मेळना, तेंकां ते भितर सरपाकूच मेळना. तेका रिस्पॉन्सिबल आसा आमच्या गोवर्मेंटाची फेल्ड पॉलिसी. सगळ्यांक खबर आसा आयज नाक्यार वच, तिट्यार वच, हॉटेलार वच, आयज बारान वच, रस्त्यार चल, एकूच ह्या जॉबाची ही रेट. कॉन्स्टेबल जावंक जाय ही रेट, PSI जावपाक जाय ही रेट, LDC जावपाक जाय ही रेट, प्रत्येकाची रेट थारलेली आसा. आनी ही वास्तू परिस्थिती आसा, ही जी रियलिटी आसा, ही लोकांनी एक्सेप्ट केला. कित्याक सिस्टम बदलपाक जो जाय पळय, तो सिस्टम बदलपाक सोदिना. जो सरकार आसा हो सिस्टम बदलपाक सोदिना. जेन्ना आमकां चान्स मेळ्ळो, रेवल्युशनरी गोवन्साक चान्स मेळ्ळो की हेचेर इन डिटेल क्वेश्चन आन्सर घेवपाक सरकारा कडल्यान, तेन्ना आमी आमच्या MLA थ्रू आमी एक क्वेश्चन घातलो. तो क्वेश्चन एक्चुली आमचो येवपाक जाय आसलो डिस्कशनान, पूण टायम कमी आसल्या कारणान आमकां तो इन डिटेल डिस्कस करपाक मेळ्ळो ना. तेका लागुनूच हो आयचो व्हिडियो आसा, की लोकांकूय कळपाक जाय की आयज जे गोवर्मेंट जॉबान जो प्रोब्लम जाता, आयज गोवर्मेंट जॉबान जे आयज डिस्क्रिपन्सीस जाता, तेचें रिझन कितें. आमी एक क्वेश्चन घातलो, त्या क्वेश्चनान आमी सरकाराक विचारलें की हे तेंचे जे स्टाफ सिलेक्शन कमिशन आसा, हे स्टाफ सिलेक्शन कमिशनान सरकारान कितले जॉब्स आजून मेरेन घेतला, कितले आनी हे स्टाफ सिलेक्शन कमिशन एक्टीव आसा काय ना. हे क्वेश्चन जेन्ना विचारले तेन्ना आमकां तेचो इतलो आन्सर येयलो की स्टाफ सिलेक्शन कमिशन जें आसा पळय, तें सरकार एक्टीव करपाचो आसा. तो एक्टीव करून भितर एक अमेंडमेंटूय हाडपाचो आसा म्हणून आमकां आन्सर मेळ्ळो. आतां वॉट इज स्टाफ सिलेक्शन कमिशन? आतां स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून एक कायदो आसा. हो तो कायदो, ह्या कायद्यान सरकारान क्लियर कट बरयला की स्टाफ सिलेक्शन कमिशन 2019 हो कायदो पास जालो एसेंब्लीन. ह्या कायद्यान हो कायदो कित्याक काडलेलो? स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हटल्यार कितें? स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हटल्यार एक कमिटी आसतली, जर जे गोवर्मेंट जॉब येतले, जे गोवर्मेंट जॉब वेकन्सीज येतले, नाजाल्यार वेकन्सीज येवपाक जाय आनी जे जॉब भरपाक जाय, ते सगळे ह्या कमिटीच्या थ्रू जातले. म्हणजे कोणूच मिनिस्टर नाजाल्यार खंयचेच डिपार्टमेंट आपणाक जाय तसे जॉब भरपाक शकना. हितून डिफरंट ड्युटीज बरयला. हे ड्युटीजान इतलेंच आसा की हे जे ड्युटीज आसा स्टाफ सिलेक्शनान भितर क्लियर कट बरयले की जे जॉब्स येतले त्याचो पयली एनालिसीस जावपाक जाय, सर्वे जावपाक जाय, कितले जॉब आसा, कितले जॉब ना, कितले जाय, कितले भरपाक जाय, खंयच्या डिपार्टमेंटान कितें सेलरी, हे सगळें स्टाफ सिलेक्शन कमिशन डिसायड करता. आनी तेका लागून 2019 हो कायदो पास जालो. तेन्ना अशें ठरलें की जे जॉब येतले ते सगळे स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या थ्रू जातले, मेरिटाचेर भुरग्यांक जॉब मेळटले, खंयचोच मिनिस्टर आपणाक जाय तशें आपल्या कॉन्स्टिट्युशनांतल्या भुरग्यांक थंय जॉब दिवपाक शकचो ना, थंय कसले डिस्क्रिपन्सीस जावचे ना, नाजाल्यार जे भुरगे खरे टॅलंटेड आसा तेंचेर इनजस्टीस जावचो ना. तेका लागून हे हो एक्ट येयलो. तेन्ना आमकां गोंयकारांक खूब बरें दिसलें की सरकार कितें ना कितें एक जॉब दिवपाची एक ट्रान्सपरन्सी हाडटा म्हणून. पूण 2019 जावन 2020 जाली, 2021 जाली, तो मेरेन ह्या स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या अंडर एकूय जॉब प्लेसमेंट जावंक ना.
हे स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आसा ते फुली फंक्शनल पासून जावना, कायदो पास जालो पूण जे फंक्शनलिटी जावपाक जाय ते फंक्शनिंग मात सुद्दां जावना, इम्प्लिमेंटेशन जे जावपाक जाय कायद्याचे ते इम्प्लिमेंटेशन जावना. 2021 म्हणजे 2022 जे इलेक्शन असले त्याच्या पहिली 2021 ह्याच सरकारान हेतून एक अमेंडमेंट हाडले. ह्या अमेंडमेंटान किती केलं त्यांच्यानी, जो या कायद्यान थोडे पॉईंट्स असले भीतर, जो पॉईंट इन सेक्शन 7 असलो, सेक्शन 7 त्यांच्यानी बदल हाडलो. त्यांनी किती सांगले की आणि नेक्स्ट 3 वर्षां खातीर जे जॉब घेतले ते जॉब परते डिपार्टमेंटान भरचे, आणि ते भरपाक स्टाफ सिलेक्शनाक सध्या तरी काय पावर ना. म्हटल्यार जे पयली असले जे डिपार्टमेंट जॉब भरताले, जे डिपार्टमेंट रिक्रुटमेंट करताले, एग्जाम्स कंडक्ट करताले, तो सगळो प्रोसेस काढलो आणि परतो डिपार्टमेंटा कडे दवरलो. म्हटल्यार हो कायदो 2 वर्सां त्यांच्यानी भितर दवरलो, कोल्ड स्टोरेजान दवरलो. आणि 2021 आपणाक जाय तेन्ना इलेक्शनाक आपणाक जाय तसे जॉब भरपाक जाय, गोंयकारांचेर अन्याय जावपाक जाय, मेरीट लिस्टा वयल्या टॅलंटेड भुरग्यांचेर अन्याय जावपाक जाय, इनजस्टीस जावपाक जाय, आणि आपणाक जाय त्या पावराचेर लोकांक भरपाक जाय. गळ्यान पट्टे घालून भोंवता त्यांच्या, तेंकां जॉब दिवपाक जाय, नाजाल्यार जे पैसे घेऊन येतात त्यांना जॉब दिवपाक, नाजाल्यार त्यांच्या पांया कडेन कोण येतात त्यांना जॉब दिवपाक जाय म्हणून ह्या कायद्यान त्यांच्यानी दुरुस्ती केली, अमेंडमेंट हाडले आणि आपणाक जाय तसे जॉब भरले. आणि ह्याचेच कारण जॉब जे गेल्या फावटी दिले, PSI रिक्रुटमेंट कोर्टान असा, ह्याच्या पहिली दुसरे रिक्रुटमेंट झाले PWDचे त्याचे स्क्रॅप झाले असा, त्याच्या पहिली JEE झाले ते स्क्रॅप झाले असा, असे कितलेशे जॉब स्क्रॅप झाले असा, कितलेशे डिस्क्रिपन्सीस मिळाले असा, आणि कितलेशेच कॉन्स्टिट्युएन्सीन जेव्हा आम्ही पळयता त्यांना जो मिनिस्टर असा त्याच्या कॉन्स्टिट्युएन्सीन त्या डिपार्टमेंटान लोकांक भुरग्यांक जॉब मेळटा. सो हेतून जे मेरिटाचेर भुरगे असा त्यांचेर इनजस्टीस जाता. आयज एक सामान्य गोंयकार, तो शेतकार असू, तो पाडेली असू, तो नुस्तेकार असू, तो भाजीकार असू, तो टॅक्सीकार असू, आयज तो मूर्तीकार असू, तो स्पोर्ट्स पर्सन असू, ना जाल्यार तो प्रायव्हेट जॉबाक वचपी मनीस असू, आयज प्रत्येक गोंयकाराक दिसता की आपल्या भुरग्यांक एक जॉब मेळचो, एक जॉब सेक्युरिटी मेळची, तो आयज मेहनत करता, आपल्या भुरग्यांक शिकयता. एक सामान्य भुरगो सकाळीं 6 उठून स्कुलाक वयता, रातचे केन्ना 5 पावता, 6 पावता, 7 पावता, तो 70 असल्या गांवांतल्यान पणजे वयता, आयज केप्यांतल्या गांवांतल्यान तो मडगांव येता, खंय खंय डिफरंट जाग्याचेर, आयज तो आवट ऑफ गोवा वयता, बेंगलोर वयता, पुण्या वयता, शिकता येता. आनी जेन्ना तो सर्टिफायड जाता, ताचे कडेन सर्टिफिकेट मेळटा, तेन्ना ह्या सरकारान ताका जॉब गॅरंटी म्हणटा ती दिवंक ना. सो हे सगळे डिस्क्रिपन्सीस त्यांच्यानी केले. मागीर त्यांच्यानी ह्याच असेंब्लीक आता 2 दीस फाटी त्यांच्यानी परत एक अमेंडमेंट हाडले. त्या अमेंडमेंटान त्यांच्यानी क्लिअर कट सांगला की 8 जानेवारी 2022 ह्या दिसा पयली जितले ॲडवर्टिजमेंट येयले, नाजाल्यार जितले जॉब आउट जाल्ले, ते सगळे परते डिपार्टमेंटाच्या थ्रूच जातले, म्हणून ते स्टाफ सिलेक्शनाच्या कमिशनाच्या थ्रू जावचे ना. म्हटल्यार परत त्यांच्यानी इलेक्शनाक जे भरती केल्ले, इलेक्शना कडेन जे जॉबां त्यांच्यानी वांगडाच काढलेली, विदाउट एनी एनालिसीस, विदाउट एनी डेटा, जे त्यांच्यानी वेकन्सीस काढलेले, ते वेकन्सीस भरपाक लागून त्यांच्यानी परते अमेंडमेंट केले. ही जर अमेंडमेंटां त्यांना करपाची असा जाल्यार हो स्टाफ सिलेक्शन कमिशन जो कायदो असा, हो कायदो केलो तरी कित्याक? एव्हरी टाइम तुम्ही येतात कायद्यान दुरुस्ती करता. आयज ते स्टाफ सिलेक्शनाचे रुल्स अँड रेग्युलेशन पासून फ्रेम केले ना. आता रुल्स अँड रेग्युलेशन म्हटले कितें? हे रुल्स अँड रेग्युलेशन इतले क्लियर असतात, म्हणजे जितून बरयल्ले असतात की एक गव्हर्नमेंट जॉब दितलो जाल्यार कसो मेळटलो, तितून तितून प्रोसिजर कितें असतलो, प्रोसेस कितें असतलो, एग्जाम्स कशे कंडक्ट जातले, कॉमन एंट्रन्स एग्जाम असतले काय ना, ओरल इंटरव्यूज कशे असतले, हे सगळे फिजिकल टेस्ट कशी असतले, सगळे बरयल्ले असतले, आणि ताका रुल्स अँड रेग्युलेशन असतात. जसे सरकारान अजून पर्यंत पंचायत इलेक्शनाक जे रिझर्वेशन जाता, बायलांचे रिझर्वेशन जाता, OBC रिझर्वेशन जाता, वॉर्ड चेंज जाता, हे रिझर्वेशनाक जसे रुल्स अँड रेग्युलेशन करूंक ना, ताका लागून तुम्ही पळयता वॉर्ड जे रिझर्व करता ते आपणाक जाय ते वॉर्ड रिझर्वेशन असता, ताका कांय एक पॅटर्न नासता, ताका खंयसरूच रिझर्वेशनाक आयज हो वॉर्ड जालो फाल्यां तो वॉर्ड जावपाक जाय म्हणून खंयच कंडिशन ना, ताका लागून कोण चॅलेंजूय करपाक शकना. सिमिलर वेन हो कायदो केलो, पूण रुल्स अँड रेग्युलेशन अजून पर्यंत सरकारान फ्रेम करूंक ना. हे अजून कमिशनाक स्पेशल ऑफिस ना, थंय स्टाफ अजून, ते स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो अजून स्टाफ अपॉइंट जाल्लो ना, आणि एकूय जॉब अजून पर्यंत स्टाफ सिलेक्शन कमिशनाच्या थ्रू जाल्लो ना. हो जर कायदो पास झालो, कायदो पास झालो आणि इम्प्लिमेंट जर झालो, पास झालो तसा इम्प्लिमेंट जर झालो, रुल्स अँड रेग्युलेशन जर फ्रेम झाले, जाल्यार म्हाका दिसना खंयच्याच गोंयकाराचेर अन्याय जातलो.
आयज सरकार काडटा झोपडपट्टीन वोटींग कार्डां दिता, रेजिडंट सर्टिफिकेट दिता आनी तेंकां जॉब दिता. आयज तुमी पळयता कोण लमाणी म्हणून जॉब मेळटा, कोण बसप्पा म्हणून मेळटा, कोण मुल्ला म्हणून मेळटा, हे सगळे जॉब आयज तेंकांच वचत आसा. आनी गोंयकारांचेर डायरेक्ट अन्याय जाता, गोंयकाराच्या टॅलंटाचेर अन्याय जाता, गोंयकार भुरग्याचेर अन्याय जाता, तेच्या आवय बापायचेर अन्याय जाता. आमी सरकारा कडेन इतलेंच डिमांड केल्लें की हो जो कायदो आसा तो पास कर. आमचो क्वेश्चन आसलो की हो कायदो तो केन्ना इम्प्लिमेंट करतले, केन्ना ते स्टाफ सिलेक्शनाच्या कमिशनाच्या थ्रू घेतले म्हणून, जाल्यार आमकां क्लियर कट आन्सर मेळ्ळो ना. जेन्ना आमी हो क्वेश्चन विचारपाचे आसले तो सो तो आमचो जो क्वेश्चन आर आसता, स्टार क्वेश्चन विचारपाचो आसता, तो आमकां टायम मेळोंक ना. सो हेचेर जे डिस्कशन जावपाक ते डिस्कशनूय इम्पॉर्टंट डिस्कशनूय जावंक ना. सो आमी सरकाराय कडेन मागता आनी लोकांकूय कळपाक जाय की हो सरकार हो कायदो इम्प्लिमेंट ना करिनासतना तुमकां आयज कसो आपल्या पांया कडेन हाडटा, आयज कसो तुमकां लाचार करता, कसो थंयसर आमच्या लाचारीचे ते कला अकादमीच्या भायर नाल्यार जुंता हाऊसाच्या भायर जशें एग्जिबिशन मांडटा, तीं फॉर्मां वाडटा, ते फॉर्मांनी पयशाचे पयशे घेता. एकूच कॉमन एंट्रन्स एग्जाम दिवपाक जाय, तेच एग्जामीक तेंच्यांनी कॉमन पोस्टा खातीर जर आमी एग्जाम दिता, सगळ्या डिपार्टमेंटान आमकां डिफरंट फॉर्म भरचे पडटा, डिफरंट एग्जामी दिवचे पडटा, डिफरंट ओरल इंटरव्यू दिवचे पडटा. सो हे सगळें स्ट्रीमलायन जे जावपाक जाय तो प्रोसेस जाल्लो ना. आयज तुमी जाणा कोणाक तरी एका एग्जामीक 18-19 मार्क्स पडटात, तेच भुरग्याक दुसऱ्या एग्जामीक 99 मार्क्स पडटा, हे कशें जावपाक शकता? आयज सगळे लोक जाणा हितून कितें ना कितें तरी गोलमाल आसा, आनी ह्या गोलमालाक आसा म्हणूनच हे प्रूव कोर्टान केल्ले आसा. तेका लागून कितलेच फावट गोवा सरकारान दिल्ले जॉब स्क्रॅप जाल्ले आसा. फाटीच तुमी पयला दोग जाणांक अरेस्ट केले 20 लाख रुपया कितें तरी जॉबाक लागून घेता म्हणून. प्रत्येक जाणांक खबर आसा आयज गव्हर्मेंट जॉबाक लागून पयशे घेतात, हेका लागून एजंट तयार जाल्ले आसा. ते एजंट कोणें तयार केला, कित्याक तयार केला, हे लोकांक स्पेशल सांगपाची गरज ना. सो हे सरकारा कडेन फूल रायट आसा. आनी हो जो कायदो हो रेवोल्युशनरी गोंयच्यान करूंक ना, हो कायदो ह्याच सरकारान केला पूण तो इम्प्लिमेंट केल्लो ना. हो कायदो तेंच्यांनी आजून पर्यंत लागू केल्लो ना, नाजाल्यार हे स्टाफ सिलेक्शन कमिशन केल्लें ना. सो हे लोकांक कळपाक जाय की हो सरकार फक्त तुमकां आयज नाचोवपाक सोदता, आमच्या भुरग्यांक फक्त गळ्यांत पट्टे घालून तो आपल्या फाटल्यान भोंव म्हणटा आनी लाचारी हेचें एग्जिबिशन मांडटा. सो हें जर जाल्लें जाल्यार सगळे प्रॉब्लम सॉल्व जावपाचे. सो आमी सरकारा कडेन मागता की तेंच्यांनी हो कायदो बेगिनांतल्या बेगीन तेंच्यांनी इम्प्लिमेंट करचो, रुल्स एंड रेगुलेशन फ्रेम करचे, आनी गोंयकार जे आमचे आसा, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आसा, तेंचेर तेंकां जस्टीस दिवचो आनी तेंकां गव्हर्मेंट जॉब ते मेरीट लिस्टाचेर आनी तेच्या टॅलंटाचेर दिवचे. देव बरें करूं.